अहमदनगरच्या चौंडीतील धनगर समाजाच्या उपोषणाबाबतची बैठक ही तोडग्याविनाच निष्फळ ठरली। नगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये गेल्या 16 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनगर नेते यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर आरक्षणाबाबतची बैठक पार पडली। बैठकीला यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळकृष्ण दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, गोविंद नरवटे, समाधान पाटील, नितीन धायगुडे हे उपस्थित होते। दरम्यान बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यानं आंदोलक अद्यापही आपल्या उपोषणावर ठाम राहिलेले आहेत। ज्या गेल्या 16 दिवसापासून गेल्या 16 दिवसापासून धनगर बांधव आमरोपण उपोषणासाठी बसलेले आहेत। ज्या प्रश्नासाठी धनगर बांधव यशवंत सेनेच्या वतीनं 6 तारखेपासून आमरण उपोषण सुरू आहे। आज धनगर आरक्षण अंमलबजावणी व्हावी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता। बाकी सगळ्या विषयावरती चर्चा झाली, परंतु धनगर आरक्षण अंमलबजावणी सरकारने शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादांनी आणखीन 2-3 महिन्याचा वेळ द्या, वेळ लागेल असं त्यांनी सांगितलं। परंतु वेळ गेली 75 वर्षापासून धनगर बांधव फक्त वेळ घेत आला। आता जे आमरण उपोषण सुरू आहे, एक उपोषण करता ससून हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल आहे, दुसऱ्याची तब्येत खालावली आहे, त्यांनी पाणी सोडून दिलंय, तरी या सरकारला आज सुद्धा जाग आलेली नाही। आणखीन 2-3 महिन्याचा वेळ ते मागतायत आणि 2-3 महिन्यानंतर काय होईल का नाही हे माहीत नाही। आज आम्ही मागणी आज पूर्ण होईल असं आम्हाला वाटत होतं, परंतु आजही सरकारने अभ्यास करण्यासाठी आणि